आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. अयोच्या ठळक घडामोडी. अनुसूचित जातीतील 21 व्यक्तींना मी फोडून काढले असे बेताल वक्तव्य करणाऱ्या IPS अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून यावर सर्व स्तरात निषेध व्यक्त करण्यात येतोय. मुस्लिमांना फोडले 307 दाखल झाला. त्यांना फरार त्यांना पकडतो. तू म्हणा तू काय करू शकतोस आता डिवाइस मला सरळ सरळ माझ्या गाडीची खोटी आहे तर मी काय करू शकतो. ठीक आहे 395 क्रॉस दाखल झाल्यानंतर हंगामी होतात म्हणून मी 307 त्याची भाषा लिहून घेतली त्याच्याकडनं. असं एवढं असताना तुला तुला किती मारले 300 फटकी पाठीवर मारले. तुला माहिती का दिली त्यांना कसं मारतो आम्ही पाय बांधून हात बांधून मारतो यार. या सर्व प्रकारामुळे IPS अधिकारी व माजलगावच्या DYSP असलेल्या भाग्यश्री नवटके यांच्यावर सर्व स्तरातून टीकेचा भडिमार होत असून नवटके यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार लवकरात लवकर गुन्हा दाखवण्यात आल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोतभर यांनी दिलाय. तसेच नवटके यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे. नवटाके मॅडमनी जे वक्तव्य केलंय ते संविधानाला धरून नाहीये, संविधानाचा अवमान करणार आहे. ज्यावेळेला एखादा IPS किंवा IAS अधिकारी शपथ घेतो त्यावेळेला त्याला सर्व धर्मसमभावाची शपथ दिली जाते, परंतु त्या शपथेचा भंग या ठिकाणी नवटाकेबाईंनी केलेला आहे. आणि या शपथेचा भंग करून दलित समाजाबद्दल जे काही अपशब्द वापरलेत त्याच्या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय दीपकभाई केसरकर साहेब यांच्याकडे तक्रार दिलेली आहे की यांच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे. पाकिटमारी व मोबाईल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या चोरांचा सध्या सुळसुळ सुरू आहे. 2 दिवसांपूर्वीच लोहमार्ग पोलिसांनी या 2 जणांना अटक केली होती. यानंतर पालघर पोलिसांनी या संदर्भात 3 अटक केली आहे. रेल्वे प्रवास करताना आपल्या बॅगेतून पाकिट चोरी झाल्याची तक्रार एका प्रवाशाने वसई लोहमार्ग पोलिसांकडे केली. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सर्व CCTV कॅमेरे तपासले असता यामध्ये विरार रेल्वे स्थानकातून एका प्रवाशाच्या बॅगेतून चोरी करताना एक व्यक्ती निदर्शनास आली. असे प्रकार सर्रासपणे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकावर घडतात. या अगोदरही अशा प्रकारांमध्ये दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच आधारावर लोहमार्ग पोलिसांनी अजून 2 चोरांचा ठाव ठिकाणा पोलिसांना कळताच तात्काळ त्या 2 चोरट्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. एक आदमी वो हमारी कंप्लेन है कि पीछे से जाके उसका चेन खोलते टाइम CCTV फुटेज में आ गए तो हम उसको पकड़ ले 29 तारीख को. तुरंत उसके पास इंक्वायरी किया तो उसने और उसके 2 साथीदार होने की वजह से हम पूरा उनका 2 साथीदार का तलाश करके उसका आज तीनों भी आरोपी हम पकड़ा गए आरोप कोर्ट में हाजिर करके आगे की इंक्वायरी चालू है. उत्तर भारतीय नेत्याच्या कर्मदरिद्रीपणामुळे प्रांतवाद निर्माण झाल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली असून ते उत्तर भारतीय महापंचायतच्या वतीने मुंबई येथील कांदिवलीतील बुरामाई हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत उत्तर भारतीय नेत्यांच्या अकार्यक्षमतेवर ते टीका करत महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हक्कावरून आपल्या शैलीत फटकारे ओढले. राज ठाकरे यावेळी म्हणाले की स्थानिकांच्या हक्कावर गदा आणल्यास संघर्ष होणारच आहे. उत्तर प्रदेशातून सर्वात जास्त पंतप्रधान तरी लोक बाहेर कामाला का जातात असा सवाल त्यांनी केलाय. तसेच राज ठाकरे यावेळी म्हणाले आपण जिथे जातो तिथली संस्कृती भाषा शिकणे गरजेचे आहे. कुठल्याही देशात गेल्यावर शिकता मग महाराष्ट्रात का नको. महाराष्ट्रातल्या लोकांनी सुसंस्कृत भूमी निर्माण केली म्हणून उद्योग इथे येत आहे. UP बिहार मध्ये असे उद्योग भूमी निर्माण होऊ शकत नाही का असा सवाल देखील त्यांनी केला. जो महाराष्ट्र में जो क्रिमिनल एक्टिविटी जो हो रही है, जो क्राइम हो रहा है, जो गुनाह हो रहे हैं, वो सबसे ज्यादा अगर वो इन्वेस्टिगेशन उनका चल रहा है तो वो उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड और बांग्लादेश की बॉर्डर पे चल रहा है. यहां पे क्राइम करते हैं और वहां पे चले जाते हैं
और मैं आज आपको कह देता हूं, देखिए मुझे संघर्ष करने की जरूरत नहीं, लेकिन यही अगर तरीका और बढ़ते जाएगा तो हर राज्य में संघर्ष होगा ही। अगर इन्हें सुधारना है तो आपको आपके लोगों के बीच में सुधार लाना चाहिए, और आपके कहने के भी बाहर अगर वो लोग होंगे तो हम तो है ही। जेएमएफ मूवी प्रथम डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल घेऊन येत असून हा इव्हेंट 11-12 जानेवारी 2019 ला साकार होणार आहे। जेएमएफ मूवी ची इम्पा व मराठी चित्रपट महामंडळामध्ये नोंदणी झाली असून हा इव्हेंट इंटरनॅशनल स्तरावर आयोजित करण्यात आला आहे। आपल्या अवतीभोवती असलेल्या कलाकारांना त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल जेएमएफ मूवीज घेऊन येत आहे। आपल्या देशातील लोकांना विदेशातील लोकांचे व त्यांना आपले चित्रपट पाहायला मिळावे। ओके, जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडे एक स्टोरी आहे तर तुम्ही आणि तुम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवायची आहे तर तुम्ही 20 डिसेंबर 2018 पर्यंत तुमचे फिल्म सबमिट करू शकता। रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहे www.jmfmovies.com। JMF मूवीज हे आपणच ओपन केलेलं प्रोडक्शन हाऊस आहे जे इम्पा आणि मराठी चित्रपट महामंडळ मध्ये अफिलिएटेड आहे। हा JMF मूवीजचा उद्देश असून हा फक्त एक मूवी फेस्टिवल नसून ही एक स्पर्धा आहे। या स्पर्धेत तुम्ही आपले फीचर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी व फोटोग्राफी प्रदर्शित करू शकता। येथे कोणत्याही भाषेचे विषयाचे बंधन नसून जे फिल्म्स आहेत त्यांचा आपल्या लाईफ मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट होतो। डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल 2019 की आखरी डेट ऑफ सबमिशन ऑफ द मूवी इज 20th December 2018, और फिल्म फेस्टिवल है वो 11th and 12th January 2019 को है। तो मैं एक्सपेक्ट करती हूँ कि आप सब उसमें पूरा पार्टिसिपेशन करेंगे एंड एक्सपेक्ट टू सी यू सून। थैंक यू। यस परदेशी, विजेती रक्कम 1,00,000 रुपयांपर्यंत असणार आहे। आपला चित्रपट व एंट्री कन्फर्म करण्यासाठी अंतिम तारीख 20 डिसेंबर 2018 आहे। डोंबिवली इंटरनॅशनल मूवी फेस्टिवल 2019 की फिल्म सबमिशन डेट है 20th December 2018। रजिस्टर करने के लिए विजिट www.jmfmovies.com, और सबमिशन करने के लिए info@jmfmovies.com, और हमारे इवेंट की डेट है 11-12 January 2019। प्लीज पार्टिसिपेट इन आवर इवेंट डोंबिवली इंटरनेशनल मूवी फेस्टिवल। और हम आप सबको इन्विटेशन देते हैं और हम आप सबका पार्टिसिपेशन चाहते हैं। थैंक यू। आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत राहा आधार न्यूज। डॉक्टर जीवन भाऊलाल राजपूत असे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत। आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी। मेंदू हा बाकी अवयवावर कंट्रोल करतो। दहा पेशंट मागे जवळपास 5 ते 6 पेशंट त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन खूप खराब असते। आजपर्यंत जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये पैशाअभावी कोणी पेशंटची ट्रीटमेंट आम्ही दुरावलेली नाही आहे। मी स्वतः एक खेड्यागावातून असून माझं जिल्हा परिषदमध्ये शिक्षण झालेलं आहे। शिकत असताना असलेली स्वप्न की गावात आरोग्याची जी हाल आहे डॉक्टर होणं हे स्वप्न असताना तिथून स्वप्न साकार करणं सोशल सर्व्हिस करताना त्याची मजाही मला मिळते आहे। आम्ही कोणत्याही पेशंटला पैसे भरा आणि नंतरच ऑपरेशन करा असा हा वाक्य आम्ही कधी आतापर्यंत वापरलेला नाही आहे। लवकर येत आहे आधार न्यूज। ब्रेक
आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. बिहार राज्यातून 40 बाल कामगारांना मुंबईत आणले जात असता समाजसेवी संघटनांनी ठाणे रेल्वे स्थानकातच अडून या मुलांची सुटका केली. त्यातील 20 जणांना मूळ बिहारच्या असलेल्या मुंबई येथील नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले असून 20 मुलांना बाल सुधार गृहात दाखल करण्यात आलंय. प्रथम संस्थेच्या बिहार मधील शाखेद्वारे कल्पना जाधव व वैशाली जाधव यांना 56 मुले मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संस्थेने पालवी चाइल्ड लाईन संस्थेच्या सहकार्याने बिहार येथून आलेल्या एक्सप्रेस मधून ठाण्यात उतरलेली 40 मुलांची सुटका केली. मात्र त्यांना ठाणे मुंबईत आणणारे सूत्रधार फरार झाले. या मुलांमध्ये सर्वात जास्त मुले 14 वर्षाखालील असून 40 मुलांमध्ये ज्या ज्या मुलांचे नातेवाईक ठाणे किंवा मुंबई आजूबाजूच्या परिसरात राहत आहेत त्यांची व मुलांची लोहमार्ग पोलिसांच्या समक्ष ओळख पटवून त्या मुलांना त्यांच्या स्वाधीन केले. मात्र 20 मुलांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांचे बाल सुधार गृहात रवानगी केल्याची माहिती समोर आली आहे. अग्रिकोळी हा भूमिपुत्राचा समाज आहे. या भूमिपुत्रांना सरकार भूमिहीन होऊन देणार नाही. त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण येथील अग्रिकोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात दिले. कल्याण येथील लाल चौकी परिसरात आयोजित अग्रिकोळी महोत्सवाच्या कार्यक्रमात अग्री समाज आक्रमक असतो असे नेहमीच बोलले जाते. मात्र हा समाज आक्रमक नाही तर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. कोळी समाजाची संस्कृती जगाला भुरळ पाडणारी असून काळाच्या ओघात वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये या समाजाने पाय रोवले असले तरी अशा महोत्सवाच्या माध्यमातून परंपरा जिवंत ठेवली असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्री कोळी समाजाचे उत्कृष्ट कौतुक केले आहे. NRC सारखी मोठी कंपनीच्या प्रश्नांवर तोडगा काढून कामगारांचे संसार वाचवू व रिंग रूट मध्ये ज्यांची घरे जात आहेत त्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले. पहिल्यांदा कोळीवाड्यांना कोळीवाडे म्हणून महाराष्ट्राच्या महसुली रेकॉर्ड मध्ये सीमांकनासहित त्याची नोंद घ्यायची आणि जी कोळ्यांची जमीन आहे ती कोळ्यांनाच मिळाली पाहिजे, कोळी समाजालाच मिळाली पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही निर्णय केला. जे आहेत जे आमचे मूळ निवासी आहेत या मूळ निवासांच्या प्रश्नाकरता निश्चितपणे आम्ही कटिबद्ध राहू आणि वारंवार बैठका घेऊन आपल्यासोबत बसून जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. आज आपले सगळे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्या मार्गदर्शनात आज चांगल्या प्रकारे आम्ही वाटचाल करतोय. ते लोकप्रतिनिधी असतील किंवा अग्री कोळी समाज उत्कर्ष मंडळ असेल, खासदार आमदार असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू एवढाच विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. नांदेड व नागपूर महामार्गावर ट्रक व बसच्या झालेल्या अपघातात 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने नांदेड मार्गे जात असताना नांदेडहून येणाऱ्या नांदेड पुसद बसला जोरदार धडक दिली. यामध्ये बसला ट्रक घासत घेऊन गेल्यामुळे बस मधील 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे. प्रवास करणारे जास्तीत जास्त प्रवासी शासकीय नोकरीसाठी जात असताना हा अपघात झाला. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळता उपचाराकरता जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती अधिकारा अंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने राज्य माहिती आयोगाने मुंबई विद्यापीठावर दंड ठोठावला. मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी आकाश वेदक याने मुंबई विद्यापीठाकडून 2010 ते 2017 या वर्षात पुनर्मूल्यांकनासाठी घेण्यात आलेली एकूण रक्कम व पुनर्मूल्यांकनासाठी होणारा एकूण खर्च याबाबतची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकारातून अपील केले होते. मात्र विद्यापीठाकडून ही माहिती न मिळाल्याने पुन्हा एप्रिल महिन्यात आकाशने माहिती मागवण्यासाठी राज्य माहिती आयोगाकडे अपील केली. तरीही मुंबई विद्यापीठाने माहिती दडवल्याने राज्य माहिती आयोगाने 25,000 रुपयांचा दंड मुंबई विद्यापीठाला ठोठावला. तसेच कुलगुरूंना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले. मनसेने शिवसेनेचे नगरसेवक आणि सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांना टार्गेट करत मुंबईतील कुर्ला चांदिवली भागात फ्लेक्सबाजी केली असून दिलीप लांडे यांच्यावर आरक्षित भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा आरोप करण्यात आला. दिलीप लांडे यांना विभागात व महापालिकेत मामा या नावाने संबोधले जाते. त्याचाच वापर करून चांदिवली विधानसभेतील उद्यानाचा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत महापालिकेला मामा बनवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध असा मजकूर मनसेने या फ्लेक्सवर लिहिला आहे. दिलीप लांडे हे नुकतेच मनसेतून शिवसेनेत गेले. कुर्ला चांदिवली भागातील आरक्षित भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याच्या प्रयत्नावरून शिवसेनेवर टीका होत आहे. त्यामुळे मनसेने आता दिलीप लांडे यांना टार्गेट करत ते राहत असलेल्या चांदिवली विभागात फ्लेक्सबाजी केली आहे. कुर्ल्याच्या संदर्भातला तो जो विषय होता त्या दिवशी जे आमचे तिथले नगरसेवक आणि जे सुधार समितीचे अध्यक्ष आहेत लांडे साहेब
तर त्यांचं म्हणणं असं होतं की 100% तिथे इन्क्रोचमेंट आहे आणि फनेल झोन असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा विकास काही लोकांनी छापलं की काहीतरी भूखंड लाटण्याचा वगैरे प्रयत्न आहे, तर माझं त्याबद्दलचं काय मत नाही आहे. परंतु त्या ठिकाणी फनेल झोन असल्यामुळे तिथे कोण विकासही केणार नाही, तिथे काही स्काय स्कॅपर बिल्डिंग बनणार अशी स्थिती नाही आहे. आणि त्यांच्या भागातलं असल्यामुळे त्यांनी तशा प्रकारची सूचना मांडायला सांगितली असेल, परंतु जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा आम्ही तो प्रस्ताव परत आणतो आहोत आणि तो गार्डनसाठीच उद्यानासाठीच आम्ही आरक्षित ठेवणार आहोत. अधिक बातम्यांसाठी पाहत्र आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.